हॅलो, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत। आपण इथे मॅच बघतोय सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने आणि श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा। या दोन संघादरम्यान ही दुसऱ्या फेरीतील लढत आपण इथे बघतोय या मैदानावरती। भूषण स्मृती चषक 2024 चा हा तिसरा दिवस। सलामीची जोडी अजय चौधरी आणि जयेश तारवी अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते। तर पहिले षटक हाताळण्यासाठी हेमंत लाखात। पहिलाच बॉल तेज तर्रार, फेक वान चेंडू हाताला गेलाय। बॅटर बॉल काही संपर्क झालेला नाहीये, चेंडू येतोय निर्धाव। निर्धाव चेंडूने इथे सुरुवात झालेली आहे। स्क्वेअर कटचा फटका ते बघायला मिळतोय। हर्षद आहे, मात्र हर्षदला थोडीशी दुखापत झालेली आहे, तेच कारण चेंडूपर्यंत लवकर पोहोचू शकलेला नाहीये। हा येतोय चौकार। बॉलिंग मार्क वरती, मात्र आपल्या पॉलर मध्ये थोडासा तो इथे चुकला जातोय। पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये। आणखीन एक चेंडू आपण बघतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आलेला आहे। चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक इथे करत असताना हेमंत। टॉस जिंकल्यानंतर पुन्हा एकदा शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। उसली घेणार हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडूला कट केलाय, पॉइंट मध्ये शतरक्षक आहे, मात्र त्याच्या आवाक्यापेक्षा बाहेर आहे चेंडू। उसली घेऊन सरळला सीमारेषेच्या जवळ जाऊन पोचलेला आहे। तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी, तिसरी धाव धोक्याची ठरू शकली असती। बॅकअप साठी कुठलाही शतरक्षक नाहीये हे बघितलेलं हर्षद याने, थ्रो केलेला नाहीये आणि दोनच धावेवरती समाधान मानावं लागतंय। या दोन धावेनिशी धाव फलक आपण बघतोय 8 या धावसंख्येवरती। चार चेंडू टाकून झालेत, अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू आतला आहे, बघा। पुन्हा एकदा विकास वायडा जी यष्टरक्षक आहेत, पुन्हा एकदा आपली छपलाई तिने दाखवलेली आहे। या अगोदर आपण बघितलं की शैलेश याला या प्रकारे बाद केलं होतं। फलक बघतो आपण, 6 चेंडू टाकून झालेत 5। शेवटचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाहीये। डिपरून शतरक्षक विकास मसे, चांगले शतरक्षक झालंय। थ्रो आपण बघितला तर स्ट्राईक एंड कडे झालेला आहे, अजय असं लक्ष नव्हतं आणि विकेट मिळाली आहे। रनआउटच्या स्वरूपात अजय चौधरी बाद होतोय। Yeah.
गणेश आलेला आहे, गणेश हाडल न्यू बॅटर. च्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती या दोन फलंदाजांनी, जयेश आणि गणेश याने. अजय पुन्हा एकदा लवकर बाद झालेला आहे. विनोद दुसरं षटक हातण्यासाठी फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर, सहा धावन करता, बिग हिट षटकार. षटकार आला, या षटकाराने धाव फलक 13 या धावसंख्येवरती, 13 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बघतोय, प्रहार इथे केलेला आहे, शतरक्षक येतोय. संदेश, संदेश याने कमाल केलेली आहे, कमालीचा जेल फलंदाज ठरला फेल. ऋषिकेश आलेला आहे, ऋषिकेश तारवी. आता मात्र दोन बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. लेफ्टी बॅट्समन ऋषिकेश स्ट्राईकवरती आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय जयेश याला. राईटी बॅट्समन विनोद फक्त हलक्याने आ चेंडूला खेळून काढलेला आहे. गलिक्षेत्रामध्ये संदेश चांगलं शत्ररक्षण करतोय. अगोदर एक चांगला झेल पकडलाय संदेशाने. फलक 1 14 या धावसंख्येवरती. षटकार मारल्यानंतर ते प्रत्युत्तर दिलं गेलं गणेश याला. 3 आपण हा मॅच बघतोय. यानंतर आणखीन एक बिग फाईट बघायला मिळेल. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव आणि पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की 3 झाल्यानंतर टॉस करण्यासाठी यायचंय. क्लीन बोल्ट, क्लीन बोल्ट केलं जात आहे. फलंदाज बाद, जयेश तारवी बॅक टू द डग आउट. केदार आलेला आहे, केदार धांगडे न्यू बॅटर इन झालाय. धाव फलकावर धावा आपण बघितल्या, 14 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटकार विकेट सिंगल विकेट, सरळ बॅटने चांगला फटका इथे केलेला आहे. मनोज किरकिरे वेगाने चेंडूवरती आलेला आहे, फेकी देखील तेवढी सुरेख, फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावने धाव फलक 15 या धावसंख्येवरती, 15 3 3 गडी गमावल्यानंतर 15 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा 1 चेंडू देखील बाकी आहे. खोलभर टप्प्याचा हा चेंडू, बॅटचा ए हिश देखील घेतलेला आहे. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. हिरवे
पुरी हाय आज तुले सांगून जाय माझे मनात तुझ पुरी हाय आज तुले सांगून जाय कामगिरी केलेली आहे मी तर म्हणेन. बघा हा चेंडू घरपोच करायचा होता गणेश याला आणि चेंडूला घरपोच करण्याच्या नादामध्ये पण बघतोय 3 धावा तिथे पलून पूर्ण केल्या गेल्या. 10.18 धावसंख्येवरती अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. विनय यासाठी म्हणतो हा चेंडू आपण बघतोय आणि जस्ट क्या बात है सुपर चांगला झेल. फटका भरभर चांगला बघायला मिळतोय गॅप मध्ये आहे वन बॉम्ब्स चेंडू कदाचित सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. चौकार प्रयत्न उचली घेणारा चेंडू उचली मध्ये बीट होतोय. यष्टरक्षण आपण बघतोय खूप चांगले यष्टरक्षण इथे केलं जात आहे. या यष्टरक्षणला बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला आठवण होती म्हणजे अजय माळी याची अजय माळी ह्याच प्रकारे यष्टरक्षण करायचा. मात्र सध्या तरी तो क्रिकेट पासून दूर आहे. ऑफसाईडला बघतोय लागाव मध्ये मनोज आहे चांगलं शतरक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झाली आणि फलंदाज बाद झालेला आहे. एक सिंगल धाव धाव फलक 23 धावसंख्येवरती 23 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागलेला आहे. 24 धावांचं एक माफकचं आव्हान ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावा पूर्ण करायच्या असतील. विनंती असेल अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा रानगाव आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी यायचं आहे.
थँक्यू डीजी. आपण टॉस करतोय सन्माननीय देवेंद्रजी ठाकरे यांच्या शुभ हस्त्यावर हा टॉस करतोय. करता बेगीट षटकार धावा इथे घेण्याची संधी होती. त्या दोन धावा इथे पूर्ण केल्या. या दोन धावांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू तरी बाकी आहे. 14 धावींची गरज. ऑन साइडला फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र त्याच्याकडे कुठली संधी नाही आहे.
तो सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावन करता चौकार। चौदा धावा आलेल्या आहेत बॉलिंग मार्क वरती बघतो आपण विजय चौधरी आलेला आहे। अजय चौधरी याने पहिले षटक हातलं आणि त्याचा छोटा बंधू आता मात्र दुसरं षटक हातलण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आलेला आहे। दहा धावींची गरज आहे। पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलेलं आहे मात्र चेंडूने उंची गाठलेली आहे, लांबी गाठलेली नव्हती आणि अजय चौधरी याने सहज सोपा झेल इथे सोडलेला आहे। पकड़ा कैच जिंका मैच, सोडल कैच नक्कीच तुम्ही हराल मैच, हे क्रिकेटचं सूत्र आहे। हे क्रिकेटचं सूत्र इथे अजय चौधरीला सोडवता आलेला नाहीये आणि आपण बघतोय एक धाव ही पलून पूर्ण केली गेली। धाव फलक एक ने पुढे सरसावलाय, 15 धावसंख्येवरती 15 रन्स ऑन द बोर्ड लागले गेलेत। बघतोय मी अगोदर अजय माळी यांचं नाव घेत होतो आणि अजय माळी यांचं आगमन झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत। पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे, शतरक्षक धावतोय मात्र चेंडू त्याच्यापेक्षा वेगाने धावत सुटलेला आहे। चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार। चौकाराला या चौकारने फलक 19 धावसंख्येवरती, अजूनही जिंकण्यासाठी 5 धावींची गरज आहे। ऑन साइडला आपण बघतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू फाईन निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर आणखी एक चौकार। फलक 23 धावसंख्येवरती 23 रन्स ऑन द बोर्ड लागले गेलेत, अजूनही जिंकण्यासाठी एका धावीची गरज आहे। हा चेंडू आपण बघितला खेळपट्टीच्या बाहेर पडलेला आहे, पंचाने दर्शवलंय हा नो चेंडू आहे, नो बॉल आणि अशा प्रकारे हा सामना सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने या संघाने जिंकलेला आहे। हार्ड लक हार्ड लक श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा, तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने। यानंतर आपल्याला मॅच बघायला मिळेल अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी।